आणि आपल्याला साईज आपल्याला पाहायला मिळते बघा 325 आहे आणि 1300 रुपयाला आपल्याला 7 पीस आपल्याला पाहायला मिळतात आणि औषधीने बघडलेला आहे हलवा बघा आणि साईज आपण पाहू शकता एक नंबर आहे आणि बघा साईज आपल्याला पाहायला मिळते एक नंबर अशी मोठी आहे आणि बघा किती मोठा आहे एकळू 1000 रुपये पर्यंत होऊन जाईल तर मंडळी 600 रुपये बोलतायत 500 रुपये पर्यंत होऊन जाईल आणि साईज आपल्याला पाहायला मिळते हे बघा आणि खूप फ्रेश आहेत तर नमस्कार मंडळी कसे आहेत मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो मी वरुण मेहर सर्ष स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या वरुण मेहर या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आपण आलो होतो मालाडमध्ये आणि मालाडमध्ये वेस्टर्न रेल्वेच्या जवळच वेस्ट साईडला जो मालाडचा फिश मार्केट भरतो तो आज आपण एक्सप्लोअर करण्यासाठी आलो आहोत आणि या फिश मार्केटमध्ये कोणकोणते मासे अवेलेबल आहेत आणि त्याचा रेट काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर हा मासे बाजार हा सकाळी किती वाजता भरतो आणि किती वाजेपर्यंत असतो आणि संध्याकाळी म्हणजे दुपारी पण किती वाजता भरतो आणि ते किती वाजेपर्यंत असतो म्हणजे वेळ सगळाच आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर हा होलसेल आणि रिटेलमध्ये ह्या इकडे मासे कोणकोणते अवेलेबल आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत तर आजचा व्हिडिओ आहे ना खूप इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे ऐकाना जर मासे खायला किंवा बघायला किंवा जे मासे विक्रेता आहेत त्यांना जर मासे घ्यायचे असेल तर हा नक्की व्हिडिओ हा त्यांच्यासाठीच आहे कारण ह्या व्हिडिओमध्ये खूप सारी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा तर मंडळी आता आपण मार्केटकडे आलो आहोत आणि मार्केटकडे जाण्याचा रस्ता तुम्हाला दाखवतो जेव्हा तुम्ही वेस्टर्न रेल्वेकडून इकडून आले तर तुम्ही तुम्हाला समोरच तुम्हाला तिकडे मारुतीचं मंदिर तिकडे बघायला मिळेल आणि समोर इथे आपल्याला मॉन्जिनीस मिळेल मॉन्जिनीच्या गल्लीने तिकडे तुम्हाला फिश मार्केटला जायला रस्ता आपल्याला बघायला मिळणार आहे तर आपण आता फिश मार्केटला जाऊया आणि हे वॉकिंग डिस्टन्सवरच आहे तर मंडळी आपल्याला समोरच आपल्याला मालाडचा फिश मार्केट आपल्याला बघायला मिळतो आहे आणि आज वार आहे शनिवार आणि तारीख आहे 12 नोव्हेंबर 2022 आणि आज खूप गर्दी आहे आणि आज बघूया आपल्याला काय मासे बघायला मिळतं तर मंडळी मार्केटमध्ये आता आपण मध्ये शिरल्यानंतर आपल्याला तुम्हाला खूप सारी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि इथे पापलेट वगैरे आहेत आणि बघा सुरमई वगैरे आहे मस्त लेंबूड पण आहे आणि हलवा वगैरे पण आहेत आणि इथे आपल्याला बागडे बघायला मिळतात आणि होलसेलमध्ये इथे विकते विकले जातात आणि आपल्यासमोर आहेत एक भाऊ आहेत भाऊ नाव काय तुमचं सद्दाम हुसेन तर सद्दाम आपल्या समोर आहे आपण त्यांच्याकडे आता भाव वगैरे विचारूया सद्दाम मग ह्याचा रेट काय आहे कसं विकतात तुम्ही 300 रुपयाला 25 तर म्हणजे आता आपल्याला हे 300 रुपयाला 25 नग आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपल्याला साईज आपल्याला पाहायला मिळत आहे बघा 300 ला 25 आहे ओके थँक्यू आणि इव्हा ताईकडे बघ हलवे वगैरे आहेत आणि हे लेंबूड आहेत ना आणि सुरमय पापलेट हे कसा दिलाय हा हा वाटा कसा दिला ताई 1000 रुपयाला किती 800 ला देणार तर मंडळी बघा आपल्या पण 800 रुपयाला म्हणजे बार्गेनिंग केल्यानंतर तुम्हाला आपल्याला मिळून जाईल आणि हे सुरमय कशी तर असं ताई नाव काय तुमचं छाया छाया ताईकडे आहे कितीला 500 ला मिळून जाईल आणि बघा हलवे वगैरे आहेत मस्त हलवे आणि लेंबूड पण आहे ताई नाव का तुमचं अनिता कुठून आले तुम्ही मालवणी ओके आणि ताईकडे हे याचं काय हलवाचं काय आहे 800 ला जोडी असं तर मंडळी बघा हलवा आपल्याला पाहायला मिळतोय आणि 800 रुपयाला आणि बघा मस्त साईज पण चांगले आहे एक नंबर आहे आणि फ्रेश आपल्याला दिसत आहेत आणि बघा हे लेंबूड आहेत हे किती म्हणाले तुम्ही 2000 रुपयाला 8 मग कमी होईल का 1500 पर्यंत होऊन जाईल तर चांगले आहे तर आपण आता पुढे बघूया अजून काय काय आपल्याला मासे बघायला मिळतात तर ताई धन्यवाद चांगली माहिती दिल्याबद्दल ताई ताई बाय बाय तर मंडळी आपण मार्केटमध्ये शिरल्यानंतर आपल्याला एक ताईकडे आपण आलो आहोत आणि ताईला आपण हा मार्केट किती वाजता सकाळी भरतो ते आपण आता विचारूया ताई हा सकाळी किती वाजता मार्केट भरतो 5:30 ला बाजार भरतो आणि किती वाजेपर्यंत असतो 11-12 वाजेपर्यंत पर 2:30 ला 3 वाजता चालू होतो आणि किती वाजेपर्यंत असतो मग संध्याकाळी असते 8 वाजेपर्यंत असते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 8 वाजेपर्यंत
तर मंडळी आपला वेळ आपण विचारलेले आहे आणि हा हा नाही बाबा मला पण नाही ताई हा डेली मार्केट भरतो का हा डेली असतो रोज असतो ना रोज थँक्यू तर मंडळीकडे आपल्याला पापलेट वगैरे पाहायला मिळते आणि ह्याचा पापलेटचा रेट वगैरे विचारूया हे पापलेटचं असं कैसे दिए आहे 1300 का 6 आहे 1300 रुपये का 6 आहे का ये वाला ये 1200 का 6 पीस आहे ओके 1200 रुपये का 6 तर मंडळी हे बघा 1200 रुपयाला 6 आहेत आणि हे किती 7 ना आणि 1300 रुपयाला आपल्याला 7 पीस आपल्याला पाहायला मिळतात आणि बघा साईज आपल्याला बघायला मिळते आणि खूप फ्रेश आपल्याला पाहायला मिळतात एक नंबर माल आहे पापलेट आणि आपल्याला इथे लेंबूड पण पाहायला मिळतात नाम काय आपका साहिब अरे ये कैसे दिया करकरा 500 रुपयाला तर मंडळी आपल्याला करकरा आपल्याला पाहायला मिळतोय 500 रुपयाला एक आहे तर मंडळी आपल्या समोर एक काका आहेत काका आपलं नाम काय आहे राम सुभाष चव्हाण तर राम सुभाष चव्हाण के अख्खे स्टॉल पे आपण आहेत आता आणि त्यांच्याकडे कोणकोणते मासे आहेत ते आपण आता पाहणार आहोत आणि समोरच आपल्याला सुरमय पाहायला मिळते हे सुरमय काय रेट आहे 3000 रुपये का 6 आणि साईज आपल्याला पाहायला मिळते 3000 रुपयाची 6 आहेत आणि करली 2000 रुपये का 3 तर आपल्याला हे बघा साईज आपल्याला बघायला मिळते खूप मोठी साईज आहे आणि हे जिप्टी कशी काय कसा वाटाय 300 रुपयाला किती आहेत नग ज्यादा ज्यादा आहे तर 300 रुपयाला वाटाय म्हणजे येते कोलंबी पण आहे त्यांच्याकडे आणि ही डॅमची कोलंबी आहे हे कसा काय रेट काय याचा 500 रुपयाला 2 वाटा तर मंडळी बघा कोळंबी आपल्याला 500 रुपयाला 2 वाटा आहे आणि मोंबिल कसं काय 500 रुपयाला 2 वाटे ओके 150 रुपयाला 2 ओके थँक्यू तर मंडळी इकडे आपल्याला बिंज पाहायला मिळत आहेत म्हणजे मोदक संता त्याला त्याचं काय वाटाय 100 रुपयाला तर 100 रुपये वाटाय आणि हे बघा फ्रेश आहे मंडळी आता आपण एका ताईच्या स्टॉलवर आलो आहोत ताई नाव काय तुमचं उर्मिला कुठचे तुम्ही सासुंडक मालाडला आपल्या ताईकडे आपण आलो आहोत आणि ताईकडे आपण आता मासे आपण पाहतो आहोत आणि हे खाजर आहे ना ह्याचं काय रेट आहे कुंभर खाजरा ना काय रेट आहे 1000 रुपये एक फिक्स रेट आहे ना 1000 रुपये कमी होऊन जाईल ओके तर मंडळी तुम्ही आले तर कमी होऊन जाऊ शकते इकडे आणि इकडे मोठी सुरमई आपल्याला पाहायला मिळते आणि सुरमई कशी दिली ही ताई 25 रुपयाला एक आहे आणि किती किलो पर्यंत असेल अंदाजे 5-7 किलो तर 7 किलो पर्यंत असेल आणि काय रेट म्हणाले जे 25 रुपयाला ओके आणि बघा हलवा आपल्याला पाहायला मिळतोय मोठा हलवा आहे तर मंडळी एक क्रू आपल्याला 800 रुपयाला आहे आणि हे 1500 रुपयाला आपला मिळतोय इकडे कमी होऊन जाईल ना इकडे पण ओके तर मंडळी खूप सारे मासे आपल्याला होलसेल या रेटमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत होलसेलमध्ये आणि इथे आपण कोळंबी तर पाहिली आता हे टायगर प्रॉन्स आहे त्याचा आपण आता आता रेट वगैरे विचारूया अंकल ये कैसे दिया टाइगर प्रॉन्स 700 रुपये बोल रहे 500 रुपये में हो जाएगा तर मंडळी बघा 500 रुपयाला आहे आणि बघा साईज वगैरे पाहू शकता कोळंबीची एक नंबर मोठी साईज आहे टायगर प्रॉन्स आहे हे बघा 500 रुपयेपर्यंत होऊन जाईल आणि मस्त आहे खूप क्वांटिटी पण चांगली आहे आणि हे काय दामन आहे काय 200 रुपये का ओके 100 रुपये का तर मंडळी इकडे आपल्याला मोठे मोठे फिश आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे बघा खूप सारे मासे आहेत इथे मोठे मोठे आहेत मावशी टोळचा रेट काय 600 रुपयाला एक आणि बघा किती मोठी आहे 600 रुपयाला आहे आणि बघा साईज आपल्याला पाहायला मिळते माझा हात वगैरे पण बघू शकता 600 रुपयाला एक आहे एक नंबर आहे आणि हे बघा हे कसं हे काय रेट आहे सुरमईचा 2000 रुपयेपर्यंत भेटेल 2500 सांगतात तुम्ही म्हणजे आपण कमी करू शकतो म्हणजे 2000 रुपयेपर्यंत होऊन जाईल हे बघा किती मोठी आहे साईज एक नंबर आहे इकडे आपल्याला शिंगाही पाहायला मिळत आहेत आणि बघा असे वाटा वगैरे लावलेले आहे आणि त्याचा रेट वगैरे आपण जाणून घेऊया अंकल इसका रेट काय आहे 400 रुपये का फिक्स रेट आहे का कम हो जाएगा कम हो जाएगा कम हो जाएगा
कितने तक हो जाएगा? 300। तो मंडळी आपल्या 300 बोलते आहेत, पहिले 400 बोललेले, 300 पर्यंत होऊन जाईल। आणि बघा हे अंकल आहेत, अंकल नाम काय आपका? नाम मेरा मोहम्मद भाई। मोहम्मद भाई, तर आपल्या मोहम्मद भाई कडे आपल्याला बोंबील वगैरे आपल्याला पाहायला मिळत आहेत, शिंगाई वगैरे आहेत। आणि हा कोणता फिश आहे? राणी फिश आहे ना? ओके। मंडळी इकडे आपल्याला हलवा पाहायला मिळतोय आणि बघा साईज पाहू शकतो आपण किती मोठी आहे, जबरदस्त आहे, एक नंबर आहे। आणि या ताईकडे आहे, ताई याचा काय हलवाचा रेट काय? 900 रुपये। 1000 रुपये म्हणतात तुम्ही, 900 रुपयाला भेटून जाईल, तर कमी पर्यंत होईल। नाव काय तुमचं? सांगा बिंद, काय झालं? भावना। कुठून आला तुम्ही? इकडून नायगाववरून आले आहेत। तर ताईकडे आता बघा हलवे आणि पापलेट वगैरे आहे, तर ताई बोलतात आपल्याला कमी पर्यंत होऊन जाईल, म्हणजे किती पर्यंत होऊन जाईल? 700 पर्यंत होऊन जाईल। तर मंडळी नक्की तुम्ही मालाड फिश मार्केट मध्ये आले तर ताईकडे जरूर या, कमी रेट मध्ये आपल्याला मासे इकडे अवेलेबल आहे। आपल्याला इकडे हलवा पाहायला मिळतोय आणि हे बघा मावशीने बघडलेला आहे, हे बघा किती मोठा हलवा आहे। आणि का किती किती किलो असतील हा मावशी? हा अंदाजे 4 किलो। आणि रेट काय सांगितला? तर 2500 बोलत आहेत, 2500 बोलत आहेत। तर म्हणजे बघा आता मावशीने बघडलेला आहे हलवा, बघा आणि साईज आपण पाहू शकता, एक नंबर आहे। थँक्यू। तर मंडळी आता आपण तिकडे मस्त मोठा हलवा पाहिला आणि आता आपल्याला इकडे शिंपले आपल्याला बघायला मिळत आहेत आणि हे शिंपले असे जाळीमध्ये भरलेले आहेत। आणि हे बघा रेट वगैरे विचारू आपण याचा। अंकल इसका रेट क्या है? एक का दो का 250। दो का? दो पीस का 250। 250 दो पीस। तर मंडळ हे बघा असे दोन पिशवे आहेत, त्याचे 250 रुपये म्हणतात ते। आणि एक घ्यायचं असेल तर? एक लेना येतो, 120 का? तर मंडळी हे बघा 120 रुपयाला आपल्याला मिळून जाईल हे। तिसरे मटन आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये असं बघायला मिळेल मास, हे बघा आमचे हे तिसरे म्हणतात, आमचे ते उपया म्हणतात याला। ओके भाई, काटे का रेट काय? 500 रुपये वाटा। कम होएगा इसका? कितना हो जाएगा देने का? येतो 350 रुपये पर्यंत होऊन जाईल मंडळी, म्हणजे तुम्ही कधी आला तर तुम्ही मला तुम्हाला रेट जास्त सांगतील पण तुम्ही बार्गेनिंग करून तुम्हाला। तर मंडळी इकडे आपल्याला कोळंबी पाहायला मिळते आणि ही समुद्रातली कोळंबी आहे, तुम्हाला मागे आपल्या डॅमची कोळंबी दाखवली। 200 रुपये वाटा ना, कमी नाही होणार ना तेवढंच? 300 रुपयाला 2 वाटे। ते मावशी आहे, मावशी इकडे कोळंबी घेऊन बसलेली आहे, 300 रुपयाला 2 वाटे देईल असे म्हणतात, खूप स्वस्त आहे। तर मंडळी इकडे आपल्याला लेंबूड हलवा, एकरा मासा आणि पापलेट वगैरे पाहायला मिळतात। आणि हे बघा एकरा मासाचा रेट काय म्हणतात तुम्ही ताई? 1200 रुपये फिक्स रेट म्हणतात तुम्ही, तर कमी होऊन जाईल? कितीपर्यंत होऊन जाईल? 800 पर्यंत। तर बघा ताई म्हणते की 800 रुपये पर्यंत होऊन जाईल। आणि किती किलो पर्यंत असेल हा? 1.5 किलो पर्यंत असेल ना? आणि बघा किती फ्रेश आहे, हे बघा एक नंबर। तर मंडळी इकडे आपल्याला मोठी वाव पाहायला मिळते आणि एक नंबर असं जम्बो पीस आहेत, एक नंबर मोठे मोठे आहेत, हे बघा कसे दिये भाई ये? ये बडावाला 4500। कम होएगा उसका? कम होएगा 4000। तर मंडळी बघा 4000 रुपये पर्यंत होऊन जाईल, किती किलो पर्यंत असेल? 7 किलो पर्यंत। तर मंडळी बघा 7 किलो पर्यंत असेल ही वाव, एक नंबर पीस आहे भाई। त्याला नाम काय? पीर मोहम्मद। तर मंडळी आपल्याकडे पीर मोहम्मद आपल्याला पाहायला मिळतो इकडे आणि त्यांच्याकडे आपल्याला तुम्हाला जर वाव वगैरे घ्यायचं असेल, म्हणजे वाम पण बोलतात त्याला, तर वाव वगैरे घ्यायचं असेल तर नक्की याला कॉन्टॅक्ट करा। तर मंडळी इकडे आपल्याला लेंबूड पाहायला मिळतात, म्हणजे कलेट मासे आहेत इकडे, लेंबूड आहेत आणि 3000 रुपयाला 6 ना? कमी होऊन जाईल का? कितीपर्यंत होईल? 2500। 6 पीस आहे का? तर मंडळी 2500 रुपयाला आपल्याला 6 पीस भेटतील आपल्याला इकडे आणि साईज आपल्याला पाहायला मिळते आहे बघा, आणि खूप फ्रेश आहेत, एक नंबर आहे। तर मंडळी आपल्याला खूप सारे मासे इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथे आपल्याला रावस मासा आहे, त्याचा रावस मासाचा रेट काय आहे ते आपण जाणून घेऊया भाई। इसका रावस का क्या रेट आहे? 1200 रुपये का? 1200 रुपये का एक पीस? तर मंडळी आपल्याला 1200 रुपयाला एक पीस आपल्याला पाहायला मिळतोय। कम नाही होय का इसका? 1000 रुपये में
तर 1000 रुपये पर्यंत होऊन जाईल। मंडळी इकडे हे जे मासे विक्रेते आहेत ते हे बर्फ इकडे घ्यायला येतात आणि आपल्याकडे समोर आहेत भाऊ आहेत आणि हे यांच्यामध्ये आता यांच्याकडे हातामध्ये जी वाटी दिसते ती 10 रुपयाला एक, म्हणजे दाखव ना वाटी दाखव, म्हणजे हे 10 रुपये ना। तर मंडळी आपल्याला हे वाटीमध्ये 10 रुपयाचा बर्फ आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशी वाटीमध्ये असे बर्फ विकले जातात। तर मंडळी आपल्याला मोठी मोठी अशी टायगर प्रॉन्स आपल्याला पाहायला मिळते आणि बघा साईज आपल्याला पाहायला मिळते, एक नंबर अशी मोठी आहे, खूप सारे अशी मोठी मोठी साईज आपल्याला पाहायला मिळते। आणि मावशी याचा काय रेट आहे? काय भाव आहे? 500 रुपयाला कमी नव्हे थोडंस फिक्स। तर मंडळी बघा मावशी यांना 500 रुपये म्हणताय देशी, पण कमी होऊन जाईल, पोंबिल आपल्याला पाहायला मिळते। आणि मोठा मोठा एकरू पण आहे तिकडे, उतला ना उतला नाही का? आणि बघा किती मोठा आहे एकरू, कसा दिला हा माहिती नाही तुम्हाला? येत आहे 2000 रुपये। तर मंडळी हे 2000 रुपयाला आहे एकरा, एक नंबर आहे। तर मंडळी बघा हापूस म्हणजे आपल्याला इकडे काजला म्हणतात, 1500 रुपये म्हणतात इकडे। आणि बघा साईज बघू शकता आपण किती मोठी आहे, एक नंबर आहे, छान भारी। तर मंडळी इकडे इकडे मावशी वगैरे आले आहेत, मावशी कुठून आले तुम्ही मावरे गेला? मनोरीवरून आम्ही येतो। मरोली मनोरी, मनोरी मनोरी कुठे आले? मालवे, मालवे मालवेवर। तर मंडळी मावशी वगैरे आले तिकडे आणि तुम्ही स्वतः मासे वगैरे विकत असेल ना? तर मंडळी इकडे मासे विकण्यास, म्हणजे मासे विक्रेते आहेत ते खास इकडे होलसेलमध्ये मासे घेण्यासाठी येत असतात। हे बघा, चला मावशी धन्यवाद। तर मंडळी इकडे आपल्याला तारली फिश मिळते, तारली फिश पाहायला मिळते 200 रुपयाला 25। तर मंडळी आपल्याला 200 रुपयाला 25 आपल्याला पाहायला मिळते आणि क्वालिटी आपण पाहू शकता एक नंबर फ्रेश आहेत। मंडळी आपण हे रेट वगैरे विचारला तर हे जे 4 चिंबूर आहेत ह्याचे 3000 रुपये आपल्याला रेट सांगितलेले आहे। एक चिंबूर कितीचं असेल, किती किलो असेल? 1 किलोच्या वरती आहे। ओके, मंडळी 1-1 किलोची असे म्हणताय ते, तर 3000 बोलतोय। आणि हे कसे? 2000 रुपयाला 3। मंडळी तर मंडळी 2000 रुपयाला 3 चिंबुरी आपल्याला पाहायला मिळतात। तर मंडळी इकडे आपल्याला चिंबुरी आपल्याला पाहायला मिळतात आणि ही टोपली आहे, हे 1500 रुपये म्हणतायत, 1500 रुपयामध्ये ही जी एवढी चिंबुरी आहेत हे एवढी आहेत आणि सगळे जिवंत आपल्याला पाहायला मिळतात। हे बघा एक नंबर आहेत। तर मंडळी आजचा ओव्हरऑल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती, म्हणजे हा मालाडचा फिश मार्केट आहे, तो सकाळी किती वाजता भरतो, किती वाजेपर्यंत असतो आणि दुपारी किती वाजता चालू होतो आणि संध्याकाळी किती वाजेपर्यंत असतो ह्याची सर्व माहिती, त्याचबरोबर ह्या मार्केटमध्ये होलसेल आणि रिटेलमध्ये कोणकोणते मासे अवेलेबल आहेत आणि त्याची प्राईस पण आपण आपल्या व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहे। तुम्ही जर तुम्हाला मासे बघायला किंवा खायला किंवा तुम्ही मासे विक्रेता असाल तर नक्की या मालाड फिश मार्केटला भेट द्या, कारण खूप सारी अशी व्हरायटीची फिश आपल्याला बघायला मिळेल आणि खूप स्वस्त दरात मासे आपल्याला इकडे मिळत आहेत बघायला। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जी बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि ऑल करा, ज्याच्यामुळे माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम पहिले तुम्हाला मिळतील, कारण असे खूप खूप छान असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। तर चला असंच भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर। तर लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।